शेतकऱ्याला कर्जमाफी केली, दुधालाही दर वाढवी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वता मान्यता मिळाली आहे. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हाही प्रमुख व्यवसाय बनलाय, त्यामुळे दुधालाही दरवाढ मिळावी अशी मागणी सामान्य दूध उत्पादकातून होत आहे. दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांनी दरवाढीची घोषणा केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली असे जाहीर केले. शेतीबरोबर शेतकऱ्याचा दूध व्यवसाय हा जोडधंदा आहे. शिरोळ तालुक्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढले आहेत, त्यात दुधाला दर मिळत नाही. उसाचे बिल 18 महिन्यांनी येणार, त्यावर शेतकरी आपल्या दूध व्यवसायातूनच आपले कुटुंब चालवत आहे. दूध दर वाढ झाली पाहिजे अशी अपेक्षा दूध उत्पादकांची आहे. शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी व गोकुळ असे दोन दूध संघ आहेत. दररोज जवळपास 2 लाख लिटर दूध संकलन केले जाते. राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे. कर्जमाफी केली तशी दूध दर वाढ व्हावी अशी सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.